नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोनवणे साधना सुमना स्कूल नंबर 11 मध्ये आपले स्वागत करते. आपण इयत्ता 9 प्रकरण 9 मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये आणि राजनीतीचे मार्गदर्शक सिद्धांत या प्रकरणाविषयी चर्चा करीत आहोत. आता या प्रकरणाचा पुढचा मुद्दा आहे मूलभूत कर्तव्य. मूलभूत कर्तव्याविषयी आपल्याला आज शिकायचे आहे किंवा याविषयीची चर्चा करायची आहे आपल्याला. तर भारतीय घटनेमध्ये एकूण 11 मूलभूत कर्तव्य दिलेली आहे. तर भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्ती हा प्राचीन काळापासूनच स्वतःच्या हक्काविषयी तो जागृत आहे, परंतु हक्कापेक्षा तो कर्तव्याविषयी जास्त जागृत आहे. भारताच्या घटनेमध्ये भारतीय नागरिकांना मूलभूत हक्क देण्यात आलेलेच आहेत, परंतु त्याचबरोबर भारतीय नागरिकांच्या काही कर्तव्यांचा पण समावेश घटनेमध्ये करण्यात आलेला आहे. आणि हा समावेश 1976 मध्ये घटनाकीय सुधारणा करून या कर्तव्यांचा समावेश घटनेमध्ये करण्यात आलेला आहे. घटनेमध्ये या कर्तव्यांना का म्हणून समाविष्ट करण्यात आलंय, तर त्यामागचा हेतू आहे, तर भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय भावना, उच्च आदर्श आणि मूल्यांविषयीची जागृती आणून राष्ट्राच्या उन्नतीसाठी त्यांना कटिबद्ध करण्यासाठी ही कर्तव्ये घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय एकता आणि अखंडितता, सार्वभौमत्वच्या रक्षणासाठी भारतातील प्रत्येक नागरिकाने यथाशक्ती योगदान दिलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की सार्वभौमत्व काय आहे किंवा सार्वभौमत्व हा शब्द का म्हणून भारतासाठी वापरला जातो. तर सार्वभौमत्व म्हणजे की सगळ्या पृथ्वीशी संबंध ठेवणारा देश, त्या देशाला काय म्हणतात, सार्वभौमत्व असणारा देश असे म्हणतात. म्हणूनच भारतासाठी घटनेमध्ये हा सार्वभौमत्व शब्द वापरण्यात आलेला आहे. मग अशा प्रकारे जरी ह्या भारतीय नागरिकांमध्ये हे तिघी गोष्टी म्हणजेच कोणती, की राष्ट्रीय एकता, अखंडित आणि सार्वभौमत्व यांच्या रक्षणासाठी ते यथाशक्ती योगदान देत असतील, तर त्यामुळे देशात काय होईल, शांती राहील, सुरक्षितता राहील, समाजामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये सद्भावना निर्माण होईल, बरोबर. आणि ह्यामुळे देश काय करेल, विकास करेल, देशाचा विकास होईल, उन्नती होईल. अशा पद्धतीने भारतीय नागरिकाचे कर्तव्य असले पाहिजे की त्याने देशात शांती, सुरक्षितता बरोबर टिकून ठेवली पाहिजे. प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या कर्तव्याचे स्मरण ठेवणे आवश्यक आहे. भारतात प्रत्येक पाठ्यपुस्तकामध्ये पहिल्या पानावर नागरिकांची कर्तव्य दिलेली आहे. त्या नागरिकांची कर्तव्याविषयीची चर्चा आता आपल्याला करायची आहे. पहिलं कर्तव्य आहे घटनेचे पालन करणे, तसेच घटनेत व्यक्त झालेले आदर्श आणि संस्था, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज याचा आदर करणे. घटनेत ज्या पण गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत त्या सगळ्याच गोष्टींचा आपल्याला आदर करायचा आहे. त्याचबरोबर आपला जो राष्ट्रध्वज आहे, राष्ट्रगीत आहे, त्याचा पण आपल्याला आदर करायचा आहे. हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. दुसरे कर्तव्य आहे स्वतंत्र संग्रामाच्या उदार विचारांचा आणि प्रेरणादायी आदर्शांचा आदर करावा, त्यानुसार वर्तन. स्वतंत्र संग्रामामध्ये जेवढ्या पण सहासवीरांनी भाग घेतला होता त्या सहासवीरांच्या कार्याला सन्मान द्यावा आणि त्या साहसवीरांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन त्या पद्धतीने आपल्याला वर्तन करायचं आहे. तिसरे कर्तव्य आहे भारताचे सार्वभौमत्व, एकता, अखंडितता चे समर्थन करणे आणि त्याचे रक्षण करणे. भारताची एकता, अखंडितता आणि सार्वभौमत्व आता आपण जस्ट शिकून गेलो, जे आपलं काय कर्तव्य आहे मी पहिले सांगितलं तुम्हाला की सार्वभौमत्वाचा अर्थ काय होतो, बरोबर. तर हे आपलं तिसरं कर्तव्य आहे. आता पुढचं कर्तव्य आहे जेव्हा गरज पडेल तेव्हा आणि साथ दिल्यावर देशाच्या रक्षणासाठी, राष्ट्राच्या सेवेसाठी तत्पर राहून उत्साहात धावून याल. पा, देशाला जेव्हा पण गरज पडेल भारतीय नागरिकांची, तर तेव्हा साथ दिल्यावर, साथ म्हणजे आवाज दिल्यावर लगेच आपण देशाच्या रक्षणासाठी तत्पर राहायचंय उत्साहाने. हे आपलं काय आहे, चौथं कर्तव्य आहे. पाचवी कर्तव्य आहे भारताच्या
सर्व नागरिकांमध्ये बंधुत्वाच्या भावनेत वृद्धी करावी, लोकांमध्ये सुसंवादिता स्थापावी आणि स्त्रियांच्या गौरवास हानी पोचविणाऱ्या व्यवहाराचा त्याग करावा. म्हणजे भारतात राहणारे जेवढे नागरिक आहेत त्या सगळ्या नागरिकांमध्ये बंधुत्वाची भावना निर्माण व्हायला पाहिजे, अशा प्रकारचे कार्य आपण करायला पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. त्या समाजामध्ये सुसंवादिता निर्माण व्हायला पाहिजे, समाज एकत्र व्हायला पाहिजे, अशा प्रकारचे आपलं कर्तव्य आहे. आणि त्याचबरोबर स्त्रियांच्या गौरवास कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही अशा प्रकारचं वर्तन आपल्याला करायचं नाही, हे आपलं कर्तव्य आहे. अशा प्रकारे पाचवं कर्तव्य आपल्याला घटनेत दिलेलं आहे. पुढचं सहा नंबरचं कर्तव्य आहे, राष्ट्राच्या समृद्ध आणि संबंधित सांस्कृतिक वारशाचे जतन करावे. सहा नंबरचे कर्तव्य लक्षात ठेवजा की आपलं कर्तव्य आहे की आपला जो वारसा आहे प्राचीन काळापासून आपल्याला मिळालेला, प्राचीन लोकांपासून आपल्याला मिळाला, तर त्या वारसाचे आपल्याला जतन करायचं आहे. सातवं कर्तव्य आहे, जंगले सरोवरे नद्या आणि वन्यजीवांसहित नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे आणि त्यास समृद्ध करणे, तसेच सजीवांविषयी अनुकंपा ठेवणे. नद्या सरोवरे निसर्गाद्वारे प्राप्त झालेल्या जेवढ्या वस्तू आहेत बरोबर, त्या सर्वच वस्तूंना आपल्याला काय करायचे, रक्षण करायचे, त्या वस्तूंचं त्यांचा व्यवस्थितरित्या उपयोग करायचा आहे बरोबर, हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्याचबरोबर काय, तर त्यांना समृद्ध, त्यांना वाढवायचं पण आहे, आपल्याला समृद्ध करायचंय. आणि जे सजीव म्हणजे प्राणी जे आहेत, सजीव म्हणजे काय प्राण्यांत नाही, फक्त मानव प्राणी आणि वनस्पती या तिघांसंबंधी आपल्याला काय ठेवायचं आहे, अनुकंपा ठेवायचा. अनुकंपा म्हणजे काय, तर अनुकंपा म्हणजे दया ठेवायची सजीवांविषयी. आठ नंबरचं कर्तव्य आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन मानवतावाद आणि हिंसेचा त्याग करणे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, की एखादी घटना घडली असेल तर ती घटना सत्य आहे किंवा नाही, घटना योग्य आहे किंवा नाही बरोबर, तर त्यासंबंधी आपण काय करतो, तर संशोधन करतो बरोबर, त्याच्यावर प्रयोग करतो बरोबर. तर अशा प्रकारच्या दृष्टिकोनाला वैज्ञानिक दृष्टिकोन असे म्हणतात, की त्याच्याविषयी आपण सगळी माहिती एकत्र करतो आणि मग निर्णय देतो की हे योग्य आहे किंवा नाही, त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतात. मानवतावाद की मानवाविषयीचा वाद, मानवाविषयीचा म्हणजे मानवाविषयी चांगले मंगलमय कार्य करण्यासाठी किंवा मंगलमय कार्याविषयीचे जे विचार आहेत बरोबर, तशा प्रकारचा एक प्रकारचा दृष्टिकोन, तर त्याला काय मानवतावाद असे म्हणतात. आणि हिंसेविषयी आपल्याला काय करायचं, त्याग करायचा आहे, या सगळ्या गोष्टी करणं हे आपलं आठवं कर्तव्य आहे. त्यानंतर पुढचं आहे नव्वद नंबरचं कर्तव्य, जाहीर संपत्तीचे रक्षण करावे आणि हिंसेचा त्याग करणे. जाहीर संपत्ती जी आहे सरकारद्वारा निर्माण झालेली बरोबर, तर त्या संपत्तीचं आपण आपल्याला काय करायचंय, रक्षण करायचंय, आपलं नववं कर्तव्य आहे. त्यानंतर दहावं कर्तव्य आहे, वैयक्तिक आणि सामूहिक पुरुषार्थाच्या क्षेत्रात उत्कृष्टता सिद्ध करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे, ज्यामुळे राष्ट्र प्रगती आणि उत्तरोत्तर सिद्धीची नवीन शिखरे सर करीत राहील. आता जे वैयक्तिक आहे किंवा सामूहिक पुरुषार्थ आहे, पुरुषार्थ म्हणजे हिंमत दाखवतो आपण बरोबर काही कार्यासाठी, तर सगळ्यांनी सामूहिक किंवा वैयक्तिकरित्या एकत्र येऊन पुरुषार्थ करायचा. आणि तो पुरुषार्थ कशासाठी असेल, तर देशाच्या उन्नतीसाठी, देशाच्या विकासासाठी, आणि देश सतत उन्नती करेल, विकास करेल उत्तरोत्तर बरोबर. अशा पद्धतीने दहावं कर्तव्य आपलं आहे की देशाच्या विकासात आपण सहभागी व्हावं आणि देशाच्या उन्नतीत आपलं पुरुषार्थ दाखवावं. अकरावे कर्तव्य आहे, फुकट शक्तीचे आणि सार्वत्रिक शिक्षण स्वतःच्या पाल्यास मुलास मिळावे हे पालकाचे कर्तव्य आहे. अकरावे कर्तव्यामध्ये असं दिलं आहे की प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे की त्या पालकाने आपल्या पाल्यास म्हणजे आपल्या मुलांना प्राथमिक शिक्षण जे फुकट आणि शक्तीचे आहे ते दिलंच पाहिजे, हे त्यांचं कर्तव्य आहे. अशा प्रकारे घटनेमध्ये प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी एकूण 11 कर्तव्य दिले आहेत आणि प्रत्येक 11 कर्तव्यांचं पालन प्रत्येक भारतीय नागरिकांनी करायलाच पाहिजे.